नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी अकरम शेख पावेताच्या ठळक घडामोडी। हज यात्रा 2019 साठी फॉर्म भरण्याची अंतिम मुदत तारीख 17 नोव्हेंबर 2018 होती, परंतु काही इच्छुक हज यात्रेकरूंना अजून पासपोर्ट उपलब्ध झालेला नाहीत व काही अडचणींमुळे काही व्यक्तींनी अजूनही फॉर्म भरलेले नाहीत। या सर्वांच्या सोयीसाठी हज कमिटी ऑफ इंडियाच्या वतीनं हज यात्रा 2019 साठी दिनांक 12 डिसेंबर 2018 मुदतवाढ दिल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉक्टर मकसूद अहमद खान साहेब यांनी जाहीर केलेलं आहे। तरी ज्या इच्छुक अर्जदारांनी अजून आपले अर्ज सादर केलेले नाही त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा। अर्ज भरण्यास आवश्यक कागदपत्र: फ्रंट पोज व्हाईट, बॅकग्राऊंड रंगीत फोटो, आपला रक्तगट, पासपोर्ट अथवा पासपोर्ट झेरॉक्स आवश्यकतेनुसार, बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आणि बँक पासबुक झेरॉक्सवरती स्वतःची सही आवश्यक। हज यात्रेकरूंसाठी नेहमीप्रमाणे खिदमत हुजाज कमिटी सांगली 100 फुटी रोड इथं विनामूल्य सेवा दिली जाते आहे। अर्ज ऑनलाईन भरून महाराष्ट्र राज्य हज कमिटी मुंबई इथं पोहोच केले जातात। या संधीचा लाभ घ्यावा आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन कमिटीचे अध्यक्ष हाजी मुनीरभाई अत्तार यांनी केले आहे। सुवर्ण संधी लोकसंदेश न्यूज घेऊन येत आहे आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी नवीन जाहिरात धोरण, ज्यामुळं आपण आमच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचू शकता। यासाठी आजच संपर्क करा लोकसंदेश न्यूज मीडिया, पुष्कराज अपार्टमेंट, गाळा नंबर 3, आंबेडकर वाचनालयासमोर, चेतना पेट्रोल पंपाजवळ, 100 फुटी रोड, सांगली। मोबाईल नंबर 98 50 15 58 23।